धन्यवाद मयूरेश, धन्यवाद राहुल। पांच ओवर का मैच, पांच गेंदबाज आपको इस्तेमाल करने पड़ेंगे। बल्ले का बाहरी किनारा लेते हुए गेंद निकली पॉइंट की तरफ, एक रन के साथ से रनों का खाता शुरू हुआ। आज का दिन का दूसरे दिन का अंतिम मैच शांतादुर्गा टाइगर्स और स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ के बीच में। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए शांतादुर्गा टाइगर्स, ऑफ स्टंप पर ये गेंद खेलना चाहते थे, ऑफ साइड पर गेंद, बल्ले में कोई संपर्क नहीं। ओपनिंग जोड़ी प्रीतम और प्रीतम के साथ पंकज, ये दो ओपनर बल्लेबाज स्ट्राइक इन पर, और गेंदबाजी करते हुए विनोद भगत। फिर से ऑफ स्टंप पर ये गेंद, आज के तीनों मैच अमेजिंग असोलना क्रिकेट जीतती हुई, और ये मुकाबला काफी राहुल निर्णायक रहेगा इस मैच का। शांतादुर्गा टाइगर्स और स्पार्टन स्ट्राइकर्स के बीच में आज का दूसरे दिन का अंतिम मैच, पांच ओवर का। अच्छा शॉट मिड ऑफ पर, थोड़ी सी हवा में गेंद, पहले बाउंस के बाद दूसरे बाउंस के बाद, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते स्ट्राइक इन पर, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में, पंकज और प्रीतम के बीच में दो बहुमूल्य रन। पंकज ने अपना खाता खोला दो रन के साथ से, और टीम को आगे बढ़ाते हुए तीन रन बिना किसी नुकसान से। संगम प्रीमियर लीग पर्व 13वां, और ये मैच आज के दूसरे दिन का। अच्छा शॉट और अंपायर का इशारा कमेंट्री बॉक्स की तरफ से आता हुआ, गेंद कवर पॉइंट बाउंड्री पर चार रन के लिए निकलती हुई। पहला चौका शांतादुर्गा। विनोद भगत गेंदबाजी करते हुए दूर वाले छोर से, इस बार बल्ले से लगकर विकेट कीपर के पीछे निकली गेंद, और शॉर्ट थर्ड मैन पर स्लिप पर गेंद को जब तक फील्डर उठाते फील्ड करते एक रन पूरा किया, एक रन के साथ से स्कोर पहुंचता हुआ आठ के योग पर। विनोद का पहला ओवर जो कि गेंदबाजी का समाप्त होता हुआ, पांच ओवर का मैच, पांच गेंदबाज यानी एक ओवर मिलेगा हर गेंदबाज को। सात पर एक चौके की मदद से पंकज बल्लेबाजी करते हुए और प्रीतम एक रन पर बल्लेबाजी करते हुए पहले ओवर का खेल समाप्त। शांतादुर्गा टाइगर्स टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए बिना किसी नुकसान से स्कोर आठ रन स्कोर। ओवर पिच गेंद मिस टाइम कर बैठे, गेंद हवा में लॉन्ग ऑफ बाउंड्री से आते फील्डर गेंद को कैच करते पहला विकेट इसी के साथ निकलता हुआ। शांतादुर्गा टाइगर्स क्रिकेट टीम को लगता हुआ पहला धक्का। गेंदबाजी में जो कि परिवर्तन था, समाधान गेंदबाजी में, और शुरुआती के पहले गेंद पर एक सफलता देते हुए मिड ऑफ पर फील्डर उस कैच को पकड़ते हुए पहला विकेट वापस जो कि निकलता हुआ।
ट्रेफर फील्डर सीधे उनके हाथों में लगातार दूसरा विकेट चटकाते हुए समाधान। एक ओवर पिच गेंद लेकिन पूरी ताकत नहीं जमा बैठे बल्लेबाज और कैच दे बैठे लॉन्ग ऑन बाउंड्री पर 8 रन 2 विकेट के नुकसान पे। समीर का साथ देने के लिए नए बल्लेबाज मैदान पर। 7 पर पंकज एक चौके की मदद से प्रीतम 1 रन बनाकर नए बल्लेबाज समीर जो कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज और नितेश नए बल्लेबाज समाधान अपने बॉलिंग रन पर। इस बार राइट आर्म राउंड विकेट ऑन हैट्रिक और इस बार मौका रहेगा देखना होगा विकेट कीपर गेंद के नीचे क्या छूटा। हैट्रिक का मौका था लेकिन नजर हटी मैदान पर दुर्घटना घटी ये बात तो दिखाई देती हुई। समाधान के लिए मौका था हैट्रिक का आसान सा कैच था लेकिन विकेट कीपर गेंद को लपक नहीं सके। मौका मिला मौके के बाद 1 रन स्कोर के खाते में और स्कोर 9 रन 2 विकेट के नुकसान पे। लगा गली की तरफ और जब तक गली पर फील्डर फील्ड करते 1 रन इसे बीच में पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ से स्कोर पहुंचता हुआ 9 रन पर 2 विकेट के नुकसान पे। टॉस जीतकर शांतादुर्गा टाइगर्स पहले बल्लेबाजी करते हुए आज दूसरा दिन संगम प्रीमियर लीग का और दूसरे दिन का शाम के माहौल में आज का ये अंतिम मुकाबला इन दोनों के बीच में। एक रन तेजी के साथ दूसरे रन के लिए निकले दोनों बल्लेबाज अच्छा क्रिकेट जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। स्कोर के खाते में 2 रन पूरे होते हुए स्कोर आगे 2 रन के साथ से बढ़ता हुआ 12 रनों पर 2 विकेट के नुकसान पे। 5 ओवर का मैच 5 गेंदबाजों को गेंदबाजी करनी पड़ेगी। ओवर पिच गेंद बड़ा शॉट मारना चाहते थे मिस टाइम कर बैठे अपने फॉलो थ्रू में गेंद के नीचे उस कैच को पकड़ते हुए समाधान इस ओवर में तीसरा धक्का देते हुए सामने वाले शांतादुर्गा टाइगर्स क्रिकेट टीम को 3रा विकेट चटका होते हुए और एक नाजुक स्थिति में दिखाई देती हुई शांतादुर्गा टाइगर्स टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए 12 रन 3 विकेट के नुकसान पे। बारह रन 3 विकेट के नुकसान पे। जगदीश स्ट्राइक पर
और नॉन स्ट्राइकर इन पर नितेश। गेंदबाजी में देखना होगा दूर वाले छोर से, गेंदबाजी में नीलेश परदेसी गेंदबाजी करेंगे। अच्छी गेंदबाजी करते हुए, फील्डिंग करते हुए दिखाई देती हुई मैदान पर स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम। पहला मैच जीत चुकी थी, दूसरा मैच हार चुकी थी अमेजिंग असोलना क्रिकेट टीम के साथ। ये मैच उनके लिए काफी महत्वपूर्ण। ओवर पिच गेंद पर एक लेफ्ट एक शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर गेंद के नीचे, शानदार फील्डिंग, एक अच्छा कैच और इसी के साथ चौथा विकेट वापस शांतादुर्गा टाइगर्स क्रिकेट टीम का निकलता हुआ। वापस और नए बल्लेबाज नितेश का साथ देने के लिए विनोद। इस बार खेला गेंद को देखना होगा, एक रन तो जरूर बनेगा। फील्डर वहां पर जब तक गेंद को फील्ड करते दूसरे रन के लिए निकले और फिर से बढ़िया दौड़ विकेट के बीच में। काफी देर के बाद दो रन का इजाफा होता हुआ स्कोर के खाते में और दो रन के साथ से स्कोर 14 रन, 4 विकेट के नुकसान पे। 14 loss of 4 wickets, 5 ओवर का मैच, तीसरा ओवर टॉस जीतकर शांतादुर्गा टाइगर्स पहले बल्लेबाजी करती हुई और आज का अंतिम मैच इस मैदान पर संगम प्रीमियर लीग 13वां पर्व गवर्नमेंट कॉम्प्लेक्स के इस मैदान पर मुकाबला चलता हुआ सनशाइन क्रिकेटर्स बेंडवाड़ा संगम इनके आयोजित अच्छी गेंद इस बार उतना ही बढ़िया। स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर पहुंचता हुआ 15 रन, 4 विकेट के नुकसान पे और थोड़ी सी रुकावट बीच में थी यूट्यूब पर टेक्निकल कुछ जो कि या जो कि शायद लाइट गुम हो चुकी थी और इसी के कारण आप यूट्यूब पर ये मैच नहीं देख रहे सकते थे। इसके लिए कमेंट बॉक्स से हम आपको ये जो कि शायद जानकारी देते हुए
और चौथे ओवर के पहले गेंद लेकर कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए सिद्धेश गेंदबाजी करेंगे। 15 रन टोटल, 4 विकेट के नुकसान पे, 2 ओवर का अभी भी खेल बाकी बल्लेबाजी में और शांतादुर्गा टाइगर्स पहले बल्लेबाजी करते हुए। ओवर पिच गेंद, बड़ा शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर गेंद के नीचे। ये दूसरा कैच लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर का, शानदार फील्डिंग करते हुए, अच्छी फील्डिंग स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम की गेंदबाजी के साथ फील्डिंग साथ देते हुए और पांचवा विकेट आधी टीम वापस निकलती हुई। मैदान पर सिद्धेश गेंदबाज, बल्ले से लेकर गेंद निकली स्लिप की तरफ विकेट कीपर के पीछे और जब तक गेंद को फील्ड करते एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर पहुंचता हुआ 5 विकेट के नुकसान पे 16 लॉस ऑफ 5 विकेट, फोर्थ ओवर इन प्रोग्रेस। विनोद मैदान पर क्रीज पर स्टंप को कवर करके मारना चाहते थे फाइन लेग पर, बाहरी किनारा लगा और गेंद निकली जो कि ऑफसाइड पर, लेग बाइज का इशारा अंपायर का कमेंट्री बॉक्स की तरफ से। एक रन फिर से मिलता हुआ स्कोर के खाते में, अच्छी गेंदबाजी करते हुए स्पार्टन स्ट्राइकर्स और शांतादुर्गा टाइगर्स का जो इरादा था, उम्मीद थी टॉस जीतकर बल्लेबाजी करने का, वो सफल नहीं दिखाई देता वहां। फिर से अच्छी गेंद ब्लॉक होल में, गेंद को खेला ऑन साइड पर, शॉर्ट फाइन लेग पर, स्क्वायर लेग पर फील्डर, जब तक विकेट कीपर जाते गेंद को उठाते फील्ड करते, एक रन इसी बीच में फिर से बना दिया दोनों बल्लेबाजों ने। सिद्धेश राइट आर्म राउंड विकेट और ओवर पिच गेंद ऑफ स्टंप पर नीचे रहती हुई आड़े बल्ले से मिड विकेट पर लॉन्ग ऑन पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले में संपर्क नहीं कर पाए और एक बार फिर बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। चार फील्डर बाउंड्री लाइन पर ऑन साइड पर, यानी टोटल 5 फील्डर, 4 फील्डर ऑफ साइड पर स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम की। लेकिन इस बार खेलना चाहते थे मिड विकेट पर, फिर से अधूरा हिस्सा लगा बल्ले का, सामने निकली गेंद अपने फॉलो थ्रू में, गेंद को जब तक फील्ड करते ओवर समाप्त होता हुआ, इसके साथ चौथा, 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 18 रन 5 विकेट के नुकसान पे। पहले इनिंग का 5 ओवर का और ये अंतिम ओवर लेकर गेंदबाजी करेंगे गणेश। अपने फील्डिंग को थोड़े से ठीक ठाक करते हुए दिखा देते हुए गणेश अपने बॉलिंग रनअप पर दूर वाले छोर से। 5 ओवर का मैच, आज के दिन का अंतिम मैच। ओवर पिच गेंद पर एक लेफ्ट हैंड शॉट, बड़ा शॉट डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, लेकिन कैच को शायद लपक नहीं सके, ठीक से संतुलन नहीं बैठा जो कि दिखाई दिया और जब तक गेंद को फील्ड करते स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन के साथ से
20 लॉस ऑफ 5 विकेट, 20 रन 5 विकेट के नुकसान पे विनोद स्ट्राइक पर 3 पर खेलना चाहते थे। फिर से ऑन साइड पर गेंद निकली स्लिप की तरफ, 1 रन स्कोर के खाते में और 22 का इशारा अंपायर का कमेंट्री बॉक्स के तरफ दिखाई देता हुआ। सिद्धेश गाड़ी, अभिजीत तळेकर, राजेंद्र दाबोलकर मेरे साथ स्कोरिंग, विराज तेंदुलकर और दो हमारे राहुल और मयूरेश और मैं उनके साथ अशोक नाइक कमेंट्री बॉक्स में। अच्छा शॉट, बढ़िया शॉट, इस बार डीप मिड विकेट बाउंड्री पर सीधे फील्डर के हाथों में गेंद निकलते हुए और एक विकेट वापस, जो कि छठे विकेट का पतन होता हुआ। शांतादुर्गा टाइगर्स क्रिकेट टीम का टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए आज के अंतिम मैच में। आंधी की ना परवाह ना बिजली का डर। कर अखिल का साथ देने के लिए अक्षय, माफ कीजिए विनोद बल्लेबाजी करते हुए आउट होकर वापस अखिल और नए बल्लेबाज अक्षय गणेश गेंदबाजी करते हुए अंतिम ओवर चलता हुआ। पांचवा ओवर, पांच ओवर का मैच, इस बार रिवर्स का शॉट, अच्छा टाइमिंग, गेंद निकलते हुए थर्ड मैन बाउंड्री की तरफ गैप में, अच्छा शॉट, गेंद बाउंड्री लाइन को पार करती हुई 4 रन के लिए। पूरे इनिंग में यह दूसरा बड़ा शॉट, 4 रन मिले, दूसरा चौका शांतादुर्गा टाइगर्स क्रिकेट टीम की ओर से। अच्छा शॉट, इस बार ऑफ स्टंप पर थोड़ा सा शफल हुए, गेंद को खेला ऑन साइड पर फाइन लेग की तरफ, 1 रन तेजी के साथ और दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया। डीप फाइन लेग बाउंड्री पर फील्डर आते गेंद को उठाते थ्रो करते विकेट कीपर के हाथों में, 26 रन टोटल 6 विकेट के नुकसान पे, 26 लॉस ऑफ 6 विकेट। और पहले 5 ओवर की लास्ट बॉल, अंतिम गेंद गणेश दौर वाले छोर से और देखना होगा अंतिम गेंद पर क्या होता है। आगे निकलकर खेलना चाहते थे, अच्छी गेंद, गेंद निकलती हुई विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से और इसी के साथ 5 ओवर का खेल समाप्त हुआ। टॉस जीता शांतादुर्गा टाइगर्स क्रिकेट टीम ने, पहले बल्लेबाजी करने का फैसला किया और टोटल स्कोर 5 ओवर के बाद 26 रन, 27 रन की आवश्यकता 30 गेंदों में स्पार्टन टाइगर्स क्रिकेट टीम। चेक टेस्ट।
जाऊया मॅच कडे. शेवटची मॅच आहे आज या दिवसामधील. टार्गेट असेल 27 अवघ्या धावसंख्येच. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शांतादुर्गा टायगर संघाने फक्त 26 धावात 30 षटकामध्ये जमवल्या आणि आता 27 धावसंख्येचं टार्गेट करायचंय ते स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाला. 27 धावा मात्र करायचे, पण जेव्हा जेव्हा खरं त्यांनी धावा कमी असतात तेव्हा तेव्हा प्रत्येक संघावर दडपण वाढलं जातं. आणि आता खऱ्या अर्थाने आपण बघतो की बरीचशी मोठी जबाबदारी असेल गोलंदाजी करणाऱ्या शांतादुर्गा टायगर संघासमोर, कारण की आता तुम्हाला 27 धाव मात्र वाचवायचे आहेत. चेंडू आणि धावांचं जर अंतर बघितलं तर चेंडू मात्र धावांपेक्षा जास्त आहेत. जाऊया गोलंदाजी मार्ग. पहिले षटक घेऊन येतोय अक्षय. पहिला सुमित डोंगरे स्ट्राइक वर आहे आणि नॉन स्ट्राइकला समाधान वास्कर. हे दोन बॅट्समन मैदानात आहेत. एक धावसंख्येने मात्र खातं उघडलं जात आहे रायगड या संघाचं. तुम्ही पाहू शकाल अक्षयची गोलंदाजी. बऱ्याच वेळा आपण विचार केला अक्षय गोलंदाजाच की आज चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली आहे, पण आता खरं तरी 27 धावा त्यांना वाचवायचे आहेत. आणि अशा परिस्थितीत या 27 धावा वाचवण्यासाठी पहिलं P1 षडक म्हणजे पॉवर प्लेचं षडक मात्र गोलंदाज टाकतोय तो अक्षय हा गोलंदाज. सुमित डोंगरेने आपण एकच धाव मात्र कमवली आणि समाधान वास्कर यावेळी स्ट्राईकलाय. श्रीवाद फटका मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची मात्र निर्मिती होते आणि डॉट चेंडूच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होत नाही आहे. एकच धाव मात्र मिळते. मोठी स्पर्धा तुम्ही पाहू शकतात. या स्पर्धेमध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. आकर्षण बक्षीस लॉटरीचं तिकीट सुद्धा या स्पर्धेमध्ये दाखल आहे. त्याच्यावर सुद्धा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल की तिकीट फक्त 100 रुपयाचं असेल आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 30 तारखेला या स्पर्धेच्या अंतिम दिवसा प्रसंगी आपण बोलतो की एखाद्या भाग्य विजेत्याला मात्र 1 लाखाचं पहिलं पारितोषिक असेल आणि अनेक पारितोषिकांनी मात्र त्याला सन्मानित करण्यात येईल. गोलंदाज मात्र अक्षय आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. चौथा चेंडू बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. सुमित डोंगरे आणि समाधान ही जोडी मात्र मैदानात आहे. मी मगाशी सांगितलं होतं की जेव्हा धावा मात्र कमी असेल तेवढा दडपण मात्र एखाद्या संघावर वाढतं आणि तेच काहीतरी दिसून येतोय रायगड संघाच्या वरती. 2 धावा अवघ्या धावपल कवरेज. पुढचा चेंडू यावेळी सरळ चेंडूला मात्र गॅप मधून काढले. क्षेत्रक्षक मिडऑन क्षेत्राच्या मिड ऑफ क्षेत्रामध्ये येतोय आणि चेंडू मात्र अडवला जातोय. 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय ते 3 या अंकावर. सुरुवात चांगली असणं फार महत्वाचं आहे. जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते, पार्टनरशिप चांगली होते, पाया तुमचा चांगला रचला जातो तेव्हा कळस सुद्धा चांगला मात्र होतो. पण यावेळेस ओळखलं पाहिजे या दोन्ही बॅट्समननी. पण अक्षय चांगला षडक, चांगला षडक मी तर म्हणेल अक्षयचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा मात्र धावपळ कवरेज. घेऊन येतोय कोण? रेमेडियस मात्र गोलंदाजी मार्क वर मात्र उभा आहे. दुसरं षडक त्याच्या माध्यमातून आपण बघू शकाल. फक्त 3 धावा मात्र धावपळ लागल्यात, पण चांगली गोलंदाजी शांतादुर्गा टायगर संघाच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे 27 धावा आपल्याला वाचवायच्या आहेत आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. ह्यालाच मात्र मित्रांनो क्रिकेट म्हटलं जातं. तर तुमच्या समोर चांगलं आव्हान असेल तर प्रत्येक फलंदाज आक्रमक म्हणतो, पण यावेळी शांत गतीने खेळतोय सुमित आणि समाधान वास्कर. 1 धाव मात्र निश्चितच मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. 4 धाव मात्र धावपळ लागल्यात.
गोलंदाजांना आता प्रयत्न करावा लागेल की 27 धावा मात्र तुम्हाला वाचवायच्यात. अशा परिस्थितीत चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तेच षटक टाकण्यासाठी हा गोलंदाज उपस्थित आहे. पहिला षटक गोल्डन षटक पडलं ती गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं अक्षयचं. दुसरं षटक सुद्धा आता पहिल्या चेंडूवर मात्र एकेरी दाब आले आणि रायगड संघाला सुद्धा माहिती आहे एक एक धाव मात्र फार महत्वाची. यावेळेस रिव्हर्स फटका पुरेसा वेळ होता बॅट्समन कडे चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं सीमा रेषेपलीकडे हा चौकार. पुरेसा वेळ होता बॅट्समनला स्वतःसाठी त्यांनी जागा अगोदरच करून ठेवली होती. रिव्हर्स फटका खेळण्याचा मनसुबा त्याचा अगोदरपासूनच होता. चेंडूला ड्राईव्ह केलं सीमारेषा पलीकडे पण यानंतरचा हा चेंडू पुनश्च तेवढाच वेळ दिला गोलंदाजाने वेट केलं चेंडूला आणि यावेळेस केलेला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता. एकच धाव मात्र मिळते एक धाव संख्येच्या मदतीने स्कोअर कार्डमध्ये बदलाव होतोय. धावसंख्या पोहोचली ती गुणलेखक सर आम्हाला सांगतायत 9 या अंकावर 27 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 9 धावा धावलकवर यावेळेस चांगला चेंडू कारण बॅटीला स्पर्श करून चेंडू मात्र जात होता. गोलंदाज पण सुद्धा हुशार आहे कारण गोलंदाजांनी ओळखलं होतं की पहिल्यांदा फलंदाज अक्रॉस खेळतोय त्यामुळे गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत मात्र करतोय आणि ही गोलंदाजी अनुभवी आहे गोलंदाजाने आपण बघतो बरेचसे सामने खेळले बराचसा अनुभव या गोलंदाजाला. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला फुल केला सुमितच्या बॅटीतून आलेला पंचांचा इशारा येतोय षटकार. जिओ खिलाडी वाह वाह पड़े पड़े देख घुमा के अरे पड़े देऊ नका बॅट्समनला सेट होण्यासाठी आणि जागा करण्यासाठी वेळ देऊ नका. यावेळेस पुण्याचा शॉर्ट ऑफ लेन यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. चेंडूला शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रातून काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला बॅट्समनने. एकच धाव मात्र मिळते आणि एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 16 या अंकावर. गोलंदाजी हे मोठं अस्त्र असतं गोलंदाजाकडे कारण तुम्ही साईच्या साई चेंडू तुम्ही वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर टाकू शकता आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी फार मोठी आहे. आत्मविश्वास गमवलाय पहिल्यांदा शांतदुर्गा टायगर संघाने कारण त्यांनी पहिलेच दोन सामने गमवले. ही लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मात्र असेल. या स्पर्धेची आठवण घेऊन त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल पण ह्या आठवण घेऊन मात्र जाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा मेहनत करावी लागेल संघर्ष करावा लागेल आपल्या बॉलिंग मार्कवर कारण की ही स्पर्धा फार मोठी आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला यायचं असेल तर पुढचे या स्पर्धेतून जेव्हा तुम्ही बाहेर जावाल तेव्हा करायला 365 दिवसानंतर या स्पर्धेला याच मैदानावर तुम्ही पाहणार आहात. हवेत चेंडू क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचत नाहीये. एकच धाव सुमित डोंगरेला मात्र जीवदान मिळतोय. एक धाव संख्येच्या मदतीने स्कोअर कार्ड मध्ये बदलाव होतोय. 17 धावा बदल धावल कवरेज गरज आहे करतानी अजूनही 10 धाव संख्येची 17 धावा धापल कवर लागल्यात. चांगला फटका फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. क्षेत्ररक्षण चांगलं दर्जेदार झालंय शांतदुर्गा टायगर संघाकडनं. गोलंदाजी सुद्धा चांगली धावा पात्र जास्त हव्या होत्या तरच रायगड संघावर मात्र ते भारी पडले असते पण रनआउटच्या स्वरूपामध्ये एक गडी मात्र बाद होतोय. समाधान वास्कर संदीप यावेळेस मैदानात उतरतोय. जर्सी क्रमांक 10 मात्र मैदानात उतरेल. धावसंख्या मात्र असेल ते एकूण 17 धावा 10 धावसंख्येची गरज आहे. समाधान वास्कर मॅन फ्रॉम कुंडे वहाळ रायगडमधील अतिशय चांगला खेळाडू पण यावेळेस आपण बघतो की संदीप ज्या खेळाडूच्या नाकाला मात्र इजा झाली होती तो खेळाडू मात्र यावेळेस मैदानात दिशेने रवाना होतोय. बघूया फिटनेस मध्ये खेळणार कारण संदीपवर बरीचशी जबाबदारी आहे. तिसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन आहे सुमित डोंगरे मात्र मैदानात आहे पण षटक क्रमांक तिसरं घेऊन येतोय समीर ठाकूर ना समीर गोलंदाजीच्या उंबाट्यावर
फुल टॉस, चेंडूला मला ड्राइव केला, कव्हर मधून चेंडूला काढलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, एकच धाव मात्र मिळते, एक धाव संख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होतोय, 18 धाव संख्या, 15 धाव फलकावर लागले. क्रिकेट तुम्ही पाहतात अतिशय देखण क्रिकेट, सांगमिक प्रीमियर लीग 2018 मोठी लढत, 13 वर्ष तू पाहतात. पण संदीपच्या बॅटीतून हा फटका येतो, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, तत्पूर्वी वन बाउन्स उंची घेतली चेंडूने, सीमा रेषा क्रॉस करून हा चौकार, चौकाराच्या साह्याने माध्यमातून आपण बघतोय स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. आमचे गुणलेखक विराज तेंडुलकर सर आम्हाला सांगतात की धावसंख्या जाते ते एकूण 22 या अंकावर, 5 अवघ्या धावसंख्येची गरज आहे. आडव्या बॅटीतून फटका खेळला, मिड विकेट क्षेत्रातून चेंडूला खेळलं गेलं. प्रत्येकाचं मित्रांनो शॉर्ट सिलेक्शन वेगळे असतात, आवडता फटके प्रत्येक जणांचे आपण बघितले आहेत. आणि आपण बघतो सुमित डोंगरे मिस्टर 360 नावाने मात्र या खेळाडूला ओळखे, कुठल्याही क्षणी मात्र सामना पेरू शकतो. यावेळेस चांगला फटका, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल सुद्धा मात्र होतो आहे. कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विचार केला, प्रत्येकाचे शॉट्स हे फेवरेट होते. स्ट्रेट शॉट आपण बघतो की सचिन रमेश तेंडुलकरांच्या माध्यमातून आपण बघितलाय, पुल शॉट रिकी पॉन्टिंग चांगल्या पद्धतीने, मात्र लगावाचा अरविंद डिसल्वा हाही सुद्धा चांगल्या पद्धतीने लगावाचा, हुक शॉटसाठी विलियर रिचर्डसन मात्र वेस्ट इंडिजचे, तो खेळाडू मात्र अतिशय चांगला शॉट्स खेळायचा. स्क्वेअर ड्राईव्ह मात्र असेल इंजमाम हुल्लक, चांगल्या पद्धतीने पाकिस्तानचा खेळाडू खेळायचा. कव्हर ड्राईव्ह साठी राहुल द्रविडला ओळख निर्माण केली होती. बॅन लारा असेल, कुमार संगकारा असेल, हे चांगले चांगले खेळाडू आपण बघतो की शॉर्ट्स मात्र चांगले खेळायचे. त्यानंतर पल्लू शॉर्ट साठी तिलक रत्नी देशान सुद्धा आपण पाहतो की फेवरेट शॉट त्याच्या माध्यमातून बघितलं. तर जाऊया मैदानाकडे, पुणे गोलंदाजी कोण आहे अकिल, आणि पहिला चेंडू अकिलने व्हाईट मात्र टाकतोय, व्हाईटच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये बदल होतोय. हॅलो पुणे व्हाईट्स, माहिती करताना या किल्ला की हा सामना आपल्याकडनं निसटतोय आणि फक्त आता एक धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी. स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघासाठी आणि हा सामना जिंकलाय स्ट्रायकर रायगड संघाने आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. क्वालिफाय होणारा हा दुसरा संघ असेल. चार रन्स, 3 विकेट महत्वपूर्ण आणि त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने रायगड संघ मात्र तो पुढे दाखल झालाय, क्वालिफाय झालाय हा संघ. तर
आम्ही पाहुण्यांना विनंती करतो की लगेच आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मात्र या. कुंडेबाळाचा आदरस्तंभ आणि आज खराठ्यांनी या स्पर्धेचा हिरो समाधान भास्कर. तर समाधान भास्कर आमच्या समेत जोडले गेले. ही मॅच तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण होती आणि या मॅच होण्याच्या अगोदर तुमचे टीम वर्क आणि टीमची मीटिंग कशी झाली? नक्कीच आम्हाला ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट होतं, कारण का आम्हाला ही लीगमध्ये राहायचं होतं आणि आम्ही सांगितलं सर्व प्लेयरना का आपण जरा जिद्दीने गेलो आहे, दुसरी मॅच आपण एकदम इझी घेतली म्हणून आपण हरलो, तर ही मॅच जरा मेहनत करू आणि मॅच जिंकू आणि आम्ही जिंकलो मॅच. समाधान, शेवटचा प्रश्न असेल, मला माहिती आहे तुला जायचं आहे या आयोजनामध्ये, तुम्ही या वर्षी मात्र दाखल झालेत, ही स्पर्धा